घालून बेंचवर या पडले हे नवीन बॉल ठेवू ना नवीन मग एक 500 ठेवून लागतील तेव्हा घेता येईल ना हे कसले जुने आहेत ना थोडे तीन षटकांचा सामना मित्रांनो आपल्या समोर असेल चिंटू चषक 2018 च्या निमित्ताने अतिशय रंगतदार स्थितीमध्ये असलेला सामना शिरवणे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा स्पर्धेचे मीडिया पार्टनर त्याचबरोबर अतिशय चांगले ज्यांची साथ आम्हाला लाभते इंडिया क्रिक डॉट इन च्या माध्यमातून स्पर्धा जगभरामध्ये 185 देशांमध्ये लाईव्ह स्वरूपात युट्यूबच्या माध्यमातून दाखवली जाते त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आमची स्कोरिंग कमिटी पंच कमिटी आणि कॉमेंट्री बॉक्स तो देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतोय बॅड लक हार्ड लक दिवा टीम या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि घेऊन चलतो पुन्हा एकदा एका नवीन आवाजाकडे पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून माझ्यासोबत जोडला गेलाय नितेश भोईर मॅन फ्रॉम करावे तीन ओव्हरची मॅच आपल्या समोर असेल आणि या तीन ओव्हरच्या मॅच मध्ये पहिल्या इनिंगचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी नितेश भोईर आइए सर आणि मात्र इथं पहिल्या चेंडूवर पहिलाच गडी गारद विशाल एक मोठा मोहरा ज्यानं मागच्या इनिंग मध्ये चांगली खेळी केली होती आणि पहिल्याच चेंडूवर पहिलंच यश अतिशय साजेशी सुरुवात होते गोलंदाज पहिल्यांदाच या पहिलं षटक आणि पूर्वार्धाचा जो पहिला चेंडू फेकला आउटसाइड ऑपस्टिक पिच झाल्यानंतर चेंडूनं हाईट घेतली आणि चेंडू भिडकून द्यायचा होता लॉफ्ट करायचा होता बॅट फिरवली होती मात्र बॅटचा वरचा कडा लागला आणि यष्टांमागे चेंडू विसावला गेला इथं विशाल सारखा मोठा मासा मात्र या गोलंदाजाच्या गळाला लागलेला दिसतोय पहिलं पडलेलं हे भगदाड आहे पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद इथं मात्र एक चांगली सुरुवात या गोलंदाजामार्फत बघायला मिळते गोलंदाज अबू ज्यानं मागच्या सामन्यामध्ये एक मॅच विनिंग परफॉर्मन्स आपल्याला ज्याच्या मार्फत बघायला मिळाला होता राईट हॅम ओव्हर द विकेटचा हा मारा आता मात्र पहिल्या चेंडूपासून अटॅक धीरज जो वन डाऊनच्या रूपानं आलाय मागच्या सामन्यामध्ये एक चौकार लागला होता त्याच्यानंतर थोडासा अपयशी ठरला होता मात्र षटक चांगलं फेकलं होतं एक षटक फेकलं होत्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या होत्या आणि दुसरा चेंडू द्या आलाय का येते का एक अष्टपैलू असा हा खेळाडू मात्र इथं वनडाऊनच्या रूपाने येतो आपण बघतोय ही नवीन लढत आजच्या दिवसातील या दुसऱ्या सत्रातील नवीन सामना गावदेवी धारावे वर्सेस कुक्षेत आणि हा चेंडू स्टेअर खेळाय फक्त एक धाव आणि धीरज अतिशय शैलीदार फलंदाज पुन्हा एकदा थोडीशी क्षेत्ररक्षणाची पाहणी करताना पहिलं पॉवर प्लेचं षटक हे चालू असताना मात्र इथं धीरज पुन्हा एकदा स्ट्राईकवर हा फुलटोस चेंडू होता आउटसाइड ऑपस्टिक मात्र इथं बॅटच्या पट्ट्यात येत नाही जुसू फुलटोस चेंडू नक्कीच या चेंडूवर नक्की चौकार षटकार लगावला असता मात्र इथं स्लो डिलिव्हरी आणि डॉट बॉल होतोय थोडासा नाराज धीरज पुन्हा एकदा फलंदाजीसाठी तयार अब्बू याचा गोलंदाजी समोर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बहुल्यावर अब्बू तयार आणि धीरज यानं केलेला हा लॉफ्ट चेंडू सरळ लॉंग ऑफच्या वरनं हा खणखणीत षटकार धीरज भोईर आणि हे पहिलं पॉवर प्लेचं षटक अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू यायचा बाकी आहे गोलंदाज बाबू याच्या खात्यातील शेवटचा चेंडू हा पिच्ड आणि दॅट शुड बी वाईड अगेन वेस्टेड एफर्ट्स अवांतर एक आणि संघाच्या एकंदर धावसंख्या देखील भर होते संघाची एकूण धावसंख्या 9 पोहोचते अजूनही एक चेंडू फेकायचा बाकी आहे 1 गो
of this very first over of the first inning. Abbo across the line, chendu punna ekda square leg cha patte cha varna maraycha hota. Yeshtan magi visavti chendu dot ball chi ita sangata hota. Saha chendu cha ita khel samte dhavsankhya cha vichar kela. Tar fakta nau dhavani Anup Patil yala vinanti asel. Please well gheu naka. Fielding setup kara ani lagechas game start kara please. कारण या आजचा शेवटचा अंतिमचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसामध्ये एक्स्ट्रा दोन सामने आम्हाला खेळवायचे आहेत. तर त्यानंतर बक्षीस समारंभ सोहळा असेल. तर एकंदरीत ही संपूर्ण स्पर्धे आपण अंतिम टप्प्यात पोहोचतोय. आपण बघतोय चिंटू चषक 2018 चं हे भव्य दिव्य आयोजन. आयोजक शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे गाव आणि तीन षटकांचा हा सामना इथं रंगतोय. अनुप मी पुन्हा एकदा विनंती करेन प्लीज. इनिशिएट टुवर्ड्स द गेम आणि लगेचच प्लीज सामना चालू ठेवा. आणि तीन षटकांचा हा सामना आहे त्याच्यामुळे इथं मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये हाणामारी बघायला मिळेल. फलंदाज स्ट्राईकवर जातोय तो म्हणजे सिद्धेश. मागच्या सामन्यामध्ये अपयशी ठरला होता आणि हा हलवार पद्धतीचा पहिला चेंडू आउटसाइड ऑफस्टिक अवांतर. स्पिन प्रकारची याची गोलंदाजी. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगले चार चेंडू डॉट काढले होते. लेग कट चेंडू इनसाइड अगेन्स्ट द स्पिन हा मारायचा होता. स्क्वेअर लेगचा शतरक्षक तिथं गाठला जातोय. चांगली थ्रो बघायला मिळतंय. सुरेख थ्रो. फक्त एक धाव. धावसंख्या एका धावानं 11 पोहोचतंय. दुहेरी अंकात पोहोचेल. मात्र इथं दुसरं षटक प्रगतीपथावर असताना या आगामी चेंडू आता मात्र स्ट्राईक रोटेट झाली. धीरज ऑन स्ट्राईक. हा चेंडू आता मात्र बैठा फटका मारण्याचा प्रयत्न. या प्रकारचे फटके या फलंदाजाच्या माध्यमातून याच्या बॅटमधनं बऱ्याच वेळेला या मागच्या सत्रामध्ये या यंदाच्या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्मात असलेला हा एक फलंदाज आहे ज्याच्या नावावर मात्र बरेचसे रेकॉर्ड्स इथं या यंदाच्या मोसमामध्ये देखील बघण्यात आले. याच्या मार्फत मात्र हा फटका फसला जातो आणि इथं हा चेंडू मात्र इथं सुरेख जेल मनीष मोरवकर यांच्या मार्फत हा जेल पकडला जातो. इथं मात्र मोठा मासा घालायला लागतोय. धीरज भोईर मात्र इथं बाद होते. चांगला चेंडू होता. एक साधा चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडूला पूल करायचा होता. मात्र तितकसं टाइम या चेंडूमध्ये जमला नाही. फसला गेला आणि या चेंडूला सीमारेषा बाहेर भिरकावून देण्याच्या नादामध्ये इथं मात्र हा फलंदाज बाद होतोय. थोडासा हताश मैदानाबाहेर जाताना बघायला मिळते. धीरज भोईर बाद झाला. त्याच्या जागेवर मात्र आता सेकंड डाऊनच्या रूपाने येतोय स्वतः कर्णधार मिस्टर सचिन नाईक. एक अतिशय अग्रेशन आणि टेम्परमेंटचं कॉम्बिनेशन असलेला हा एक खेळाडू आहे. हॉट अँड सर आणि हा चेंडू मात्र बॅटचा कडा. इथं फसलीचा शतरक्षक अनुप मात्र इथं डिक्लेअर हा झोन मध्ये चेंडू जाईल. पुन्हा एकदा एक धाव. धावसंख्या 12 आणि एक चांगलं षटक इथं मात्र बघायला मिळतंय. ते गोलंदाज विनोद याच्या माध्यमातून मागच्या इनिंग मध्ये देखील चांगला खेळ केला होता तोच तो विनोद गोलंदाजीच्या भोल्यावर. आणि हा थोडं हलवार पद्धतीचा चेंडू होता. मात्र इथं सिद्धेशला कनेक्शन मात्र जमलं नाही. बॅलच्या खालच्या पट्ट्याला लागून चेंडू शॉर्ट मिडविकेटला छेदून मात्र थोडं सीमारेषा लगत जाईल. तोपर्यंत मात्र एकदा मिळेल. पुन्हा एकदा सचिन आणि उर्वरित चेंडू असतील या षटकातील एकंदरीत 7 चेंडूचा खेळ बाकी. या 7 चेंडूमध्ये सचिन आणि सिद्धेश कशी खेळी साकारतायत बघूया. येणार चेंडू असतील 7 आणि खेळी साकारतायत ते म्हणजे स्ट्राईकवर येते. पुन्हा एकदा सचिन आणि सिद्धेश. सचिन आहे स्ट्राईक वर. थोडीशी क्षेत्रक्षकाची पाहणी करताना सचिन साठी एक लॉंग ऑनमध्ये क्षेत्रक्षक दिसतो. एक मिड विकेट कडे क्षेत्रक्षक आहे. एक डीप स्क्वेअर लेग मध्ये एक शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये देखील क्षेत्रक्षक तैनात आहे. त्याच्यानंतर ऑफ साईडचा विचार केला तर लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्रक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्रक्षक दिसतोय. हा चेंडू मात्र हलवार पद्धतीचा वेट केला होता. मात्र वेट केल्यानंतर इथं मात्र फक्त एका धावेसाठी जाईल. स्टेअर केला ऑफ साईडला आणि या एका धावानं तिसरं दुसरं षटक इथं संपलं जातंय. 12 चेंडूनंतर धावसंख्या 14. 7 ची सरासरी आहे आणि क्षेत्ररक्षक संघ जय गजानन
कुक्षेत प्लीज टाइम घेऊ नका सर, अनुप सर प्लीज अजूनही या दिवसातील या शेवटच्या अंतिमच्या दिवसातील अंतिम टप्प्यात आपण आहोत. घड्याळात 4:30 वाजलेत, यानंतर एक क्वार्टर फायनलची लढत होईल, त्याच्यानंतर मात्र एक सेमी फायनल आणि त्याच्यानंतर मेगा फायनलचा सामना आहे. तर मेगा फायनलचा जो सामना आहे तो एक जास्तीत जास्त षटकांचा असायला हवा अशी प्रेक्षकांची आयोजकांची अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेप्रमाणे जर वेळेत जर सामना सुरू ठेवला तर मात्र कुठेतरी शेवटची लढत ही जास्तीत जास्त षटकांची बघायला मिळेल. आणि हा शेवटचा षटक वाड ड्राईव्ह दॅट स्ट्रेट टू फोर वन बाउंड्स ओव्हर द डिफेन्स आणि हा अतिशय सुंदर फटका, कारण ओरपीत चेंडू होता आणि त्या चेंडूवर मात्र सरळ त्या चेंडूला भिरकावून दिला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द हेड आणि लॉंगम आणि लॉंगमच्या क्षेत्राच्या मध्यम मध हा चेंडू सीमारेषा पार भिरकावून दिला. सिद्धेश याच्या बॅटमध्ये निघालेला हा चौकार या चौकाराच्या सायानं संघ पोचतोय 18 आणि अजूनही या षटकातील 5 चेंडू याचे बाकी आहेत. तर धावा येतील किती ते फलंदाज सिद्धेश आणि सचिन याच्या माध्यमातून. हा चेंडू दॅट्स गॉन अप अप अँड डाऊन इन टू द क्राऊड दॅट वन्स अगेन षटकार आणि या षटकाराच्या सहाय्यानं आता मात्र धावसंख्येला आला आकार. धारावे संघ पोचतोय जे मागच्या चेंडूवर लागलेला एक चौकार त्याच्यानंतर मात्र लागलेला हा षटकार. या दोन चेंडूमध्ये 10 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या दोन षटकांमध्ये आलेल्या धावा 14 त्याच्यानंतर मग या दोन चेंडूमध्ये या 10 धावा आल्या. धावसंख्येला आकार आलाय, धावसंख्या पोचते 24 for 1 आफ्टर 2 hours. दिस इज थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, फायनल ओव्हर इन प्रोग्रेस, कारण 3 षटकांचा सामना आहे. नवीन गोलंदाज आहे, गोलंदाज जे व्ही सिद्धेश ऑन अटॅक. हा चेंडू चांगला आता ठेवला आहे, टायमिंग थोडस मिस झालं मात्र इथं सीमालशी लगत विनोद्याच्याकडे थोडीशी चेंडू फेक होईल तोपर्यंत मात्र इथं चित्त्याच्या चपलाईने सचिन आणि सिद्धेश 2 धावा पूर्ण करतायत. चांगली रनिंग विकटन तर विकेट्स बघायला मिळत आहे, कारण मजबूत शरीर अष्टी असताना देखील मात्र इथं सचिन सारखा एक मोटिवेशनल खेळाडू आहे याच्याकडनं नक्कीच याच्या नेतृत्वाखाली असलेली ही टीम आणि त्याला मात्र सिद्धेसारख्या मजबूत शरीरश्रेष्ठ फलंदाजाला मतलब पुश केलं जाते 2 धावेसाठी. इथं 2 धाव मिळत आहेत. पुन्हा एकदा सिद्धेश बॅकवर्ड स्ट्राईक अगेन्स्ट जेवी. हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. 1 धाव मिळेल दुसऱ्या धावानं, 1 धाव मिळते इथं डायरेक्ट हिट करण्याचा थोडासा प्रयत्न होता मात्र 1 धावानं पुन्हा एकदा धावसंख्येला थोडासा आकार येतोय. धावसंख्या पोचते ती म्हणजे 27 आणि अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 balls टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर ऑफ दी फर्स्ट इनिंग. जेवी सचिन आणि सचिन अक्रॉस द लाईन हा चेंडू मारायचा होता मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र यष्टा छेदल्या जात आहेत. डायरेक्ट हिट केलं जात आहे, इथं सचिन बाद होत आहे आणि अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. इथं 1 धाव नक्कीच बचावली गेली, वाचवली गेली, सेफ 1 run, कारण सचिन एक चित्त्याच्या चपलाने पलत होता मात्र तितकं चपल चाणाक्ष चतुर असा हा क्षेत्ररक्षक ज्यानं डायरेक्ट हिट केला आणि यष्ट्या छेदल्या गेल्या. इथं मात्र धावचितच्या रूपानं सचिनला परतावं लागतंय. इथं मात्र सचिन बाद झाला, नवीन फलंदाज डॉट सरकार एंडला जाईल आणि शेवटचा चेंडू बाकी असेल या इनिंग मधला 3rd षटकातील फायनलचा चेंडू. भावेश नॉन स्ट्रायकर एंडला येईल आणि स्ट्राईकवर आहे सिद्धेश आणि शेवटचा चेंडू अंतिम फायनलचा. या चेंडूवर किती धावा येतात बघूया. सिद्धेशच्या बॅटमन निघालेला फटकार खणखणीत ब्रँडेड षटकार सिक्सर डीप कव्हरचा क्षेत्र अतिशय देखणा फटका. व्हॉट अ ग्लोरियस स्ट्रोक टू एंड द ओव्हर आणि हे महागडे षटक पुन्हा एकदा संपतोय. 18 चेंडूचा खेळ संपतोय. 18 चेंडूचा समाप्त संघाची एकूण धावसंख्या 33 आणि 34 धावांचं एक जबरदस्त टार्गेट असताना मात्र मी पुन्हा एकदा विनंती करेन धारावी संघ आणि सचिन नाईक लगेचच क्षेत्ररक्षण सजवा आणि सामन्याला लगेचच सुरू करा. सलामीचे फलंदाज देखील त्वरित पाठवा अनुप आणि त्यांची पूर्ण टीम. मी पुन्हा एकदा विनंती करेन क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या आणि सलामीचे फलंदाज पाठवा.
लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या दारावे संघ. तर आपण बघतो चिंटू चषक 2018 चं भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण थेट पोहोचतोय. या पहिल्या दिवसामध्ये ऐरोली कोळीवाडा संघानं टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. त्याच्यानंतर मागच्या कालच्या दिवसामध्ये झालेला खेळ त्या दिवसामध्ये सांडपाडा संघानं टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. तर एकंदरीत या ट्रिअंगुलर साठी मात्र इथं खेळ होतोय. ही चालू असलेली लढत आहे दुसऱ्या गटातील. दुसऱ्या फेरीतील मात्र ही आगामी लढत आहे. या सामन्यातील विजयी संघ जो मागच्या पहिल्या सत्रामध्ये दिनेश स्मृती शिरवणे संघ जो क्वार्टर फायनलमध्ये क्वालिफाय केलाय, चेंडू द्या नवीन चेंडू द्या, क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलेला जो शिरवणे संघ आहे त्या संघाशी मात्र झुंजेल. तर या दिवसातील मात्र आपण बघतोय दारावे वर्सेस कुक्षेत अशी ही चालू असलेली लढत आहे. दरम्यान 18 चेंडूमध्ये 33 धावा काढून 34 धावांचं एक जबरदस्त टार्गेट असताना मात्र षटकामध्ये 11.25 ची सरासरी आहे. आणि 11.25 ची सरासरी मात्र फलंदाज कसे गाठतायत तर फलंदाजीसाठी येतोय कुक्षेत संघाचा स्वतः कर्णधार लीडिंग फ्रॉम फ्रंट. ही विल ओपन द बॅट विथ स्ट्राईक मिस्टर अनुप पाटील आणि त्याचा साथीदार विनोद. तर येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असेल 34. आणि इथे मात्र बदल होतोय आणि चेंडू जातो सचिन कडे. इथे समालोचन कक्षामध्ये देखील बदल होतोय. मी विनंती करेन हर्षद मडवी सर टू प्लीज कम ओवर टू द मायक्रोफोन फॉर द नेक्स्ट मॅच. पहिला चेंडू सचिन. थँक्यू नितेश. वेगळ्या सामन्याकडे मित्रांनो आपण पाहतोय विद्यमान सामना धारावे वर्सेस कुक्षेत. या दोन संघाच्या दरम्यान आजच्या दिवसातील ही मॅच आपण पाहतोय. या सर्व स्पर्धेतील जर एकूण कामगिरी पाहिली तर आतापर्यंत चांगला खेळ या ठिकाणी धारावे संघ दाखवलाय. इथून जो संघ जिंकेल तो थेट क्वार्टर फायनलमध्ये दिनेश स्मृती शिरवणे संघासमोर खेळेल. टार्गेट असेल 34 धावांचं. 34 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती मोठी भिंत मोठा बुरुज ढासळला जातोय कुक्षेत संघाचा. जी अनुप पाटील नावाची भिंत होती ती भिंत मात्र कोसळली जाते. हलक्याच्या पावसाळ्या सरीने एखादी जशी भिंत कोसळते तसा मात्र या चेंडूवरती अनुप पाटील बाद होऊन परतलाय. सचिन नाईक कम्स इन आयटम ओवर द विकेट. ओहो यावेळेस मात्र मॅचची कडा घेतली होती. नजाकत भरलेली गोलंदाजी परंतु यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू पास होतोय थेट डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव मिळेल एका धावेबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते धावसंख्या 1. सचिन नाईक पुन्हा एकदा. यावेळेस मात्र टॅप केला चेंडूला दिशा दिली. यावेळेस धावची संधी असेल. संधीच सोनं अतिशय जबरदस्त एफर्ट्स भावेश नाईक अतिशय चांगला खेळाडू इमर्जिंग प्लेयर फ्रॉम दारावे. अतिशय चांगला खेळ भावेश नाईकच्या माध्यमातून राहिलाय. बामन डोंगरीला स्पर्धा झाली होती त्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किता पटकावला खेळाडू. मात्र अतिशय चांगली कामगिरी शिरवणेच्या मैदानावरती करताना आपण पाहतोय. सचिन नाईक अतिशय जबरदस्त लीडिंग करत असताना या दोन खेळाडूंच्या मात्र जरूर तारीफ करावे लागतील. एक म्हणजे धारावेचा सचिन नाईक आणि दुसरा म्हणजे तुरब्याचा भूषण पाटील. नवनवीन खेळाडूंना संधी देतात आणि त्या संधीचं सोनं त्या सोबत असलेले खेळाडू करतात. म्हणजे संधी दिली की त्या संधीचा फायदा कसा उठवावा
हे त्या खेळाडूने ठरवावं आणि ते खेळाडू मात्र अतिशय मन लावून खेळतात. भावेश नाईकला देखील यावर्षी संधी मिळाली आहे संघामध्ये आणि त्या संधीचं सोनं त्याने केलं. यावेळेस मात्र ब्लॉक होल्डिंगवरी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र. बॅटच्या पट्टे चेंडू येत नाहीये. यष्टीरक्षक चेंडू गॅदर करतोय डॉग बॉल. चार चेंडू ज्यामध्ये दोन विकेट आणि एक धाव. पुन्हा एकदा विनोद पाटील ऑन स्ट्राइक बॅटिंग एंड. इथे मात्र थोडासा बाहेर चाललाय चेंडू. पंचाचा इशारा वाईड बॉल. एक अतिरिक्त धावसंख्याच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या जाऊन पोचते दोन. दोन गडीबाद दोन अशी सद्यस्थिती विद्यमान स्थिती कुक्षेत जय गजानन संघाची. इंडिया क्रिकेट डॉट इन प्रोप्रायटर वैभव वेटा सचिन मुंडे आणि त्यांचे सर्व सहकारी. अतिशय चांगली मॅच लाईव्ह कव्हरेज. फुलटा चेंडू परंतु फटका फसलाय की काय. धीरज भोईर या खेळाडूकडून अपेक्षा नव्हत्या. अशा पद्धतीचा खेळ होईल हे कोणालाच वाटलं नव्हतं. फोकस केला होता चेंडूला, फक्त अडवणं गरजेचं होतं. आणि ही टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय ग्राह्य मानलेली गोष्ट आहे की तुम्ही झेल टिपू नका परंतु चौकार षटकार अडवा, जेणेकरून एखाद्या फलंदाचा वाढलेला आत्मविश्वास कमी करता येईल. शेवटचा एक चेंडू, धावसंख्या आठ. इथे मात्र जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा धावची संधी बनते की काय, परंतु एक धाव. डायरेक्ट थ्रो या ठिकाणी मात्र करणं गरजेचं होतं. बाबू दीपक त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होता. थोडीशी चुकी, काहीसा नाराज सचिन आपल्या या क्षेत्ररक्षकांवरती, कारण की धीरजने एक चुकी केली. ती चुकी मात्र येत्या काळामध्ये किती महाग ठरेल हे मात्र येत्या काळामध्ये आपण पाहू शकाल. परंतु गोलंदाजी करताना धीरज भोईर कशा पद्धतीचं समीकरण मैदानामध्ये घेऊन येईल हे देखील बघणं एक चांगली गोष्ट असेल आपल्या समोर, एक चांगलं प्रात्यक्षिक असेल. भल्या भल्यांची धीरज भोईर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9. 34 धावांचा पाठलाग करायचा. 34 धावांचा पाठलाग करीत असताना मात्र 9 धावा धाव फलकावरती लागल्यात. आपण पाहू शकतोय अजूनही 25 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 25 धावा. धीरज भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडू सोडलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता परंतु फलंदाज बॅकफुट वरती शफल झाला होता. या चेंडूला सोडून दिलं त्यामुळे पंचा देखील या गोष्टीवरती अतिशय चांगल्या रीतीने विचार केला. डॉट बॉल 11 चेंडू 25 धावा. यावेळेस मात्र अतिशय चांगला चेंडू. ग्राउंड लेवलला चेंडू टाकला जातोय. चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र खालच्या दिशेने बसतो चेंडू. तोपर्यंत मात्र डॉट बॉल. विनोदला आपला मात्र हात खोलण्याची संधी या ठिकाणी मिळताना दिसत नाहीये. वारंवार प्रयत्न करतो मोठे फटके खेचण्यासाठी परंतु धीरज भोईर यावेळेस मात्र स्ट्रॉंग अपील. उत्साह जास्ती आहे, आत्मविश्वास आपण पाहू शकाल 0%. सर्वच सर्व खेळाडू एकवटले होते अपील करण्यासाठी परंतु पंचांनी अपील फेटाळून लावली. आपण जर विचार केला या आंतरराष्ट्रीय नियमावलीमध्ये 24व्या क्रमांकाचा नियम देखील आहे ज्यामध्ये आपण या 31व्या नियमाचा वापर करून अपील करू शकतो. यावेळेस मात्र बाहेर चालला चेंडू. आता मात्र पंच हात फैलावतील. यस इट इज अ वाईड बॉल. धीरज भोईर अतिशय आक्रमक होताना आपण पाहतो. तीन चेंडू टाकले, तीन मध्ये तीन डॉट आणि एक वाईड.
यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिद्धेश मॉकी। एकदा मिळेल एका धावाबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या 11 या आकड्यावर जाऊन पोहोचते। अजूनही या षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी, अर्थातच 8 चेंडू आणि येणाऱ्या धावा असतील 23। यावेळेस चांगला चेंडू आहे, दर्जेदार चेंडू, परंतु पंचांचा इशारा बाईज, ओनली बाईज, नॉट एनी अदर ऑप्शन। सात चेंडू आणि 22 धावा, सात चेंडू 22 धावा, 22 धावा सात चेंडू, धीरज भोईर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। यावेळेस मात्र पायाचा वेध घेतला, बाहेर जाणार चेंडू लेग स्ट्रेक पासून, परंतु एक डाव लेग बाय स्वरूपात मिळेल। एका धावाबरोबर संघाची धाव संख्या पुढे सरकते। गेम स्पीडअप करा दारावे संघ, सचिन नाईक प्लीज स्पीडअप करा प्लीज। तुम्हाला देखील माहिती आहे वेळ झाला बराचसा, परंतु अजूनही आपल्याला फायनल, सेमी फायनल आणि एक क्वार्टर फायनल तीन सामने खेळवायचे आहेत, वेळ कमी आहे आपल्याकडे। शेवटचा गोलंदाज भावेश नाईक, 21 धावा बाकी राहतात, 21 धावा, धावसंख्या झाली 13, 6 चेंडू आणि 21 धावांची गरज असेल विजयासाठी। पाहूया कशा पद्धतीचं समीकरण या ठिकाणी मैदानामध्ये येईल। लॉंग ऑफ धीरज भोईर, लॉंग ऑन विशाल भोईर, त्याचबरोबर सचिन नाईक काव कॉर्नर मध्ये, मिड विकेटला आपण पाहू शकाल दीपक असं क्षेत्ररक्षण। सिलिम मेडॉन मध्ये एक खेळाडू उभा असला आपण पाहू शकाल, भावेश नाईक कम्स इन आयटम ओव्हर द विकेट, प्रहार केला परंतु क्षेत्ररक्षक दीपक आहे। जर क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र थोडस मिस झालं होतं, परंतु थ्रो पाहू शकाल आपण, थोडासा खराब थ्रो होतोय, परंतु बॅकअप आहे सिद्धेश नावाची भिंत त्या ठिकाणी, मात्र यष्टीरक्षकाच्या मागे अतिशय चांगली कामगिरी पार पडताना आपण पाहतोय। भावेश नाईक या खेळाडूने मात्र या वर्षी तमाम प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत, कारण की इतक्या कमी वयामध्ये ज्या पद्धतीने धीरज भोईर ज्यावेळेस एंटर झाला होता गावदेवी धारावेमध्ये, ज्या पद्धतीने धीरज भोईरने सर्वांची मनं जिंकली होती, ज्या पद्धतीने विशाल भोईरने सर्वांची मनं जिंकली होती, त्याच पावलावर पाऊल ठेवून मात्र हा भावेश नाईक सारखा खेळाडू या तमाम प्रेक्षकांची, रायगड आणि नवी मुंबई मधील प्रेक्षकांची वाहवा मिळवतोय। दोन चेंडू आतापर्यंत झाले, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे, ज्यामध्ये अजूनही 20 धावांची गरज आहे, 4 चेंडू 20 धावा। भावेश नाईक वन्स अगेन कम्स इन अ राईट आर्म ओव्हर द विकेट, न्यू बॅट्समन ऑन द रिटर्न क्रीज, वी आर लुकिंग मनीष मोरावकर। स्ट्राईक एंडवर अबू, यावेळेस मात्र पायावरती चेंडू आदळलाय, एक डाव मिळते, परंतु स्वरूप काय असेल हे पाहू शकाल आपण। लेग बायचा इशारा येतो पंचांचा, लेग बायसचा इशारा पंचाच्या माध्यमातून आला। 3 चेंडू आणि 19 धावा कंपल्सरी, तिन्ही षटकार जरी लागले तरी एका धावाने सामना जाईल हातातून। भावेश नाईक आहे समोर, यावेळेस मात्र शरीराचा वेध घेतलाय, सामना जवळजवळ निसटला हातातून कुक्षत संघाच्या।
भावेश नाईक वन्स अगेन राइट आर्म ओवर द विकेट. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, चेंडू खेळून काढला, अलॉंग द कार्पेट ड्राइव्ह केला, ऑफ ड्राइव्हचा फटका. एक डाव मिळेल एका डावबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचली जाते 16 या आकड्यावरती. एक चेंडू आणि 17 धावा. यावेळेस मात्र पंचांचा इशारा वाईड बॉल. 17 धावांची गरज आहे इथून पुढे विजयासाठी. धावसंख्या 17 वर पोहोचली, अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. चला शिरवणे संघाचा कॅप्टन आपण यापुढे. रिव्हर्स अटेम्प्ट, चेंडूला पाठवले सरळ आउट ऑफ द पार्क. इनिंगचा शेवट मात्र गोड होतोय, षटकाराच्या साह्याने मात्र लगावला अबू याचा ब्रँडेड षटकार. सचिन नाईक प्लीज कम व्हेरी फास्ट. विजयी संघ धारावे गावदेवी या संघाचं हार्दिक अभिनंदन. व पराभूत संघ जय गजानन कुक्षत संघ या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात, या स्पर्धेचा एक हिस्सा झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त